हरि ओम श्री राम अंबज्ञ मी माधवी वीरामयत चव्हाण केंद्र गडेंगज छोटा संदेश आहे माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगणार आहे तुम्हाला 2000 शिवजयंती होती 2019 शिवजयंती दिवशी असंच स्पर्धा भरवल्या होत्या जरळी इथे तर माझ्या मिस्टरांना थोडी खेळाची आवड आहे त्यामुळे ते क्रिकेटसाठी गेले होते पण टू व्हीलरवरून गेले होते त्यांच्या प्रारब्धात काय पडायचं किंवा ॲक्सिडेंट होण्याचा योग होता काय माहिती नाही मला पण ते म्हणजे टू व्हीलरवरनं दोघं दोघं गेलेले होते मग जरळीला गेले खेळायला लागले आणि एकदम त्यांचा पाय अडकून पडले खाली पडले एकदम आणि ते असं त्यांचा सर्व तोल म्हणजे हातावर गेला मग काय झालं त्यांना पडल्यानंतर काय वाटलं नाही थोडीशी कळाले थोडा वेळ थांबले परत त्यांना तिथल्या जवळच्या दवाखान्यात दाखवलं पण मग ते थोडं साधं इंजेक्शन वगैरे घेऊन परत आले घरी आणि आल्यानंतर एवढं म्हणाले की त्यांचा चेहरा बघूनच कसं तरी वाटायला लागलं मला काय सांगायला पडलो फक्त म्हणाले पण त्यांचं एवढं दुखत होतं ना की त्यांना सांगता पण येत नव्हतं दुसऱ्या दिवशी दवाखान्याला आम्ही एक्सरे काढल्यानंतर मेन जे होतं शोल्डर जवळ जिथं त्यांना लागलं होतं त्यांना तिथं ना प्लास्टर करणार येण्यासारखं होतं किंवा प्लास्टर पण झालं नसतं किंवा काहीच नव्हतं तर मग त्या बापूने त्यांच्यावर आलेला एवढा मोठा अपघात जर दाखवणं झाला असता म्हणजे टू व्हीलरवरून वगैरे तर काय झालं असतं काय माहिती पण ते बापूने खेळताना पाडून आणि डॉक्टरकडे जेव्हा एक्सरे दाखवले ते डॉक्टर सुद्धा म्हणाले तुम्ही किती नशीबवान आहात कारण मेन हाड सोडून जे छोटंसं आपलं केसासारखी एक त्याला जॉईंट हे असते साईडला ते फ्रॅक्चर झाले होते त्यांचे म्हणजे मोठं संकट सुद्धा बापूने त्यांचं एकदम साधं ह्यांच्यावर घालवलं म्हणजे एवढंच सांगायचंय की ज्यांनी बापूचा हात धरलाय त्यांनी कधी बापलं सोडू नये कारण किती आपलं प्रारब्धात काय आहे आपल्याला काहीच कळत नाही पण बापूला सगळंच माहिती असतंय त्यामुळे त्याने बापूने माझ्या टू व्हीलरवरनं जायची जरी बुद्धी झाली त्यांना तरी पण रस्त्यात वगैरे काय झालं असतं काय काय फ्रॅक्चर वगैरे झालं असतं काहीच समजू शकले नसते मी तर त्यांनी खेळताना पण जसं लहान मूल पडतं तसं पायात पाय अडकून ते पडले रन काढताना आणि तेवढा छोटासा अपघात झाला त्यांना आणि ते आता व्यवस्थित आहेत काही परत त्रास नाही म्हणजे असं मोठी काही चीज नाही हरिओम श्रीराम अंबज्ञ